आणि कोणासाठी? त्या त्या दीडदमडीच्या मुलीसाठी. तिच्यासाठी त्यांनी आपला अपमान केलाय चंद्रादा. बरोबर आहे तुझं. या वरुणचं लोपिताशी लग्न व्हावं म्हणून जगाशी वैर पत्करून आपण याचं अंजलीशी लग्न लावून दिलं. का तर ती अंजली लवकर मरावी आणि याचं लोपिताशी लग्न व्हावं. पण हा वरुण त्याच अंजलीसाठी आपल्या पाठीवर वार करायला निघालाय. ती अंजली सुद्धा रडून ऐकून त्यालाच गटवायला बघते. बस लागलं तर मग कसंही करून अंजलीला मी या घराच्या बाहेर काढणार. वरुण जरी मध्ये आला हात लावायचा नाही तिला. काय म्हणालास? मी म्हटलं हातही नाही लावायचा तिला. इथे साहित्य संमेलनातला वादविवाद नाही चाललेला, त्यामुळे मध्ये पडला नाहीस ना तर बरं होईल. तेवढी अक्कल आहे मला. पण विनाकारण अंजलीला या घरातून बाहेर काढण्याच्या गोष्टी चालू झाल्या म्हणून मी या वादात पडलोय. विनाकारण? विनाकारण नाही. तिने त्रिपुरारी महाराजांची तक्रार केली होती म्हणून. पुरावा? तिने तक्रार केली नाही याचा काही पुरावा आहे? तो पुरावा तुमच्या समोर उभा आहे. म्हणजे तू माझ्याशी खोटा बोललास? खोट बोलायचं लायसन्स फक्त तुमच्याकडेच आहे. मकान मी खोट बोललो म्हणून गोंबलत आहे. पण एका खोट्यावर तुम्ही एक संसार उभा केला त्याचं काय? काहीच नाही. तू तक्रार का केलीस? कारण मला तुमचा दुधपुळेपणा आवडत नव्हता. तुम्ही तुमचे मेंदू गहाण टाकले तुम्ही काही बोललो नाही. ते गंजले तरी काही बोललो नाही. पण कुठल्या तरी हवनासाठी तुम्ही अंजलीचं रक्त घेऊन गेलात हे मात्र अजिबात पटलेलं नाही. त्याचा तुझ्याशी काहीही संबंध नाहीये. बस तरी कुणाचा कुणाशी काय संबंध असावा हे ठरवणारे तुम्ही कोणीही नाही आहात. पास झालं हे ओरड. मला वयाचा आदर आहे थाक नाही. आणि तुम्ही जर काही अशाच घाणेरड्या गोष्टी करत राहिलात ना तर मला नाही वाटत माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर राहील. तो तसाही आता नावापुरताच राहिलाय. हो ना? मग आत्ताच्या आत्ता सामान उचल आणि मी घेतोन. घेतलास? का ही मालमत्ता काय फक्त तुझ्या एकट्याची आहे? हा वारा काय फक्त तुझ्या एकट्याचा आहे? वारसा हक्कानं तो आपल्या तिघांचाही आहे. मग कायद्याने सुद्धा तू मला या घरातून हाकलून देऊ शकत नाहीस. त्यामुळे घरातून बाहेर हाकलून द्यायची धमकी तू तुझ्याकडेच ठेव. मकान दादा खूप बोलायला लागलाय. सोड त्याला. हा आता इतका महत्वाचा नाही आपल्यासाठी. ते वेळ आल्यानंतर कळेलच तुम्हाला. शांत हो. शांत. घे बस. गरम ना? बरं झालं तू आलीस.
बाबा आणि आत्या आता कसे आहेत? कसे असणार? दुसपुसत असतील. माझ्या बाबतीत तर सकाळपासून मौन व्रतच आहे. वरुण, खरं म्हणजे जेव्हा मुलाचा आवाज वडिलांवरती चढतो ना, तेव्हा कुठल्याही आईला खर तर नाही आवडत. पण मला तुझं नुसतं कौतुकच नाही बाळा, प्रामाणिकपणे सांगायचं ना तर मला खूप अभिमान वाटला तुझा. आणि बरं ह्यासाठी वाटलं, आज पहिल्यांदा अंजली बाबतचा तुझा सॉफ्ट कॉर्नर मला प्रेमात बदलताना दिसला. वरुण, मला खरंच वाटलं नव्हतं की तू पुढे येशील, तू मध्ये पडशील, तू तिची बाजू घेशील. खरंच वाटलं नव्हतं मला. मला वाटलं की त्या बिचारीचं काय होईल आता. पण वरुण, तू मध्ये पडलास, तू मध्ये पडलास आणि सगळं चित्रच पालटलं रे. खरं सांगू बाळा, संसारामध्ये हे असे क्षणच खूप महत्वाचे असतात. आणि खरं तर कौतुक या गोष्टीचं वाटतंय तुझं मला, की मनाविरुद्ध लग्न होऊन सुद्धा अंजलीला तू फक्त स्वीकारलं नाहीयेस तर तिच्यावरती आता प्रेमही करायला लागलास. एक मिनिट, असं काहीही नाहीये आई. इथे प्रेमाविमाचा काहीही संबंध नाहीये. म्हणजे? म्हणजे आई, मला मान्य आहे की 10वी नंतर पुढच्या शिक्षणासाठी मी दिल्लीला गेलो, पण ज्या वयात खरे संस्कार घडतात त्या वयात मी इथेच होतो तुझ्या बरोबर, ज्यात मला शिकायला मिळालं की अन्याय म्हणजे काय. आणि मी अंजलीला सुद्धा म्हणालो की ज्या गोष्टी लहानपणापासून मी तुझ्या बरोबर होताना पाहिल्या त्याच गोष्टी आज मी अंजली बरोबर होताना पाहिल्या. आणि माझं डोकं फिरलं. आई, माझ्या जागी माणुसकीची जाण असणारा कोणीही जरी असताना तरी त्यांनी हेच केलं असतं. वरुण, मग याआधी कधी का नाही रे तोंड उघडलंस? कारण आई, तेव्हा अशी वेळच आली नव्हती. आणि अन्याय म्हणजे नक्की काय हे जरी कळत असलं ना तरी त्याला तोंड कसं द्यायचं हे माहीत नव्हतं. पण आता तेही शिकलोय. पण आई, सहानुभूती आणि प्रेम ह्यात फरक असतो ग. नो डाऊट, माझ्या मनात अंजलीसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे, सहानुभूती सुद्धा आहे, पण त्याला प्रेम नको म्हणूस. मी माझं फक्त कर्तव्य बजावतोय. तिच्या जागी कोणी असतं तरी मी असाच वागलो असतो. माझ्यावर लादलेलं हे लग्न मी फक्त कर्तव्य म्हणून निभावतोय. दॅट्स इट. कारण माझं प्रेम याआधी लोपितावरच होत आणि आजही तिच्यावरच आहे. बरं बाबा, तुझं खरं. आणि आज तू जे काय केलंयस ना वरुण, त्याला तू मदत म्हण, माणुसकी म्हण, काही म्हण, पण तो दिवस लांब नाही जेव्हा ह्याच गोष्टींना तू प्रेम म्हणशील. Thank you.
माई अंजे अगं तुझ्या आवाजाला काय झालंय? काही नाही ग, बोल तू. माई माई अगं काही नाही ग बोरी, अगं पाऊस पडतोय ना, अंग तापलं एवढंच. बोल तू, तू तुझ्या सोबतीला कोणाला बोलावलंयस का? अग तू काळजी करू नको ग पोरी, काढा घेतलाय मी. माई तू काळजी करू नकोस, मी येते तिथे लगेच. नग नग अग नग काळजी नग करू. माई अंजे अंजे मी नंतर फोन करते तुला. हॅलो माई. ज्ञानबा जरा गोडाऊन मध्ये चक्कर टाक बाबा, कुठे काही गळत नाहीये ना, गव्हाची पोती ठेवली आहेत, भिजतील सगळी. काय ग अंजली काय झालं? आई सहज आठवण आली म्हणून मी माईला फोन केला होता, तेव्हा कळलं की तिची तब्येत खूप बिघडली आहे. काहीच माहित नाही, आई तिला फोनवर धड बोलता सुद्धा येत नव्हतं, आणि त्यात तिच्या सोबतही कोणी नाहीये. अगं अंजली विचारत काय बसली आहे, जा निघ जा. हो आई, पण आत्याला आणि बाबांना विचारून जाऊ? नाही म्हणजे उगाच नंतर काही झालं तर. अंजली त्यांना सांगायला गेलीस ना तर मिळालीस तुला परवानगी, कारण काय आहे आपल्याकडे माणुसकी नावाचा प्रकार शिकवलेलाच नाहीये, नाही का? त्यांना काय सांगायचं ते मी बघते, उज जाण गरजेचं आहे. जा. हो. साहेब भेटायला आले कोणी तर? वेळ नाहीये म्हणून सांग, चार दिवसांनी बोलाव, आणि घाई असेल त्यांना तर आपट्यांना भेटायला सांग. नाही ते उमाकांत दादांना भेटायला आले. उमाकांतला कोण आहे? डॉक्टर आहेत. आत पाठव. नाही मी त्यांना उमाकांत दादा नाहीये सांगितलंय, तेवढं काम कर. नमस्कार. येस. मी डॉक्टर आनंद पत्की. कशाला? त्याच काय आहे म्हणजे. अरे आनंद कधी आलास? आत्ताच ये. उमाकांत हे कशाला आले तिथे? सांगीन नंतर. आनंद सर. एक मिनिट. उमाकांत हे डॉक्टर इथे कशाला आलेत हे कळेपर्यंत मी त्यांना आत सोडणार नाही. मंदिरासाठी बोलवलंय त्यांना. पुण्यातले मोठे सायकॅट्रिस्ट आहेत. परवानगी घेतली होती आमची. कसली परवानगी? यांना बोलवायची.
दादा मला वाटतं आपल्या घरात वैद्यकीय कारणासाठी कुठल्याही डॉक्टरला बोलवण्यापूर्वी चंद्रकांत जेदे पाटलांची परवानगी घ्यावी असं कुठंच लिहिलं नाहीये. बस झाला हा आगाऊपणा. आगाऊपणा तुम्ही केलायत. एका भोंदू बाबाला बोलवलं मंदिराच्या उपचाराकरता. आणि मला वाटतं मंदिरा जशी तुझी बहीण आहे तशी माझी सुद्धा बहीणच आहे ती. आणि तिच्या बाबतीत काय करायचं आणि काय नाही करायचं हे मी सुद्धा ठरवू शकतो. अरे हो, आलेल्या पाहुण्याचं आदरातिथ्य करणं ही जेदे पाटलांची रीत आहे. अपमान नाही. सॉरी आदल, चल. कुठे चाललीस? हा, मी विचारलं कुठे चाललीस. अद्याप मी ते बाजारात जात होते. का? पाय मोकळे करायला का? या घरापासून कायमचे पाय मोकळे करायचे. नाही काय आहे ना अंजली, मला मान्य की सध्या तुझ्या हातामध्ये वरुणची सहानुभूती, त्याची मर्जी, त्याचा विश्वास अगदी भरभरून राहत आहे. त्यामुळे बाजारातली भाजी नाही राहणार ग, त्याच्यासाठी पिशवीच लागते. कुठे पिशवी? कुठे आहे? अद्याप हो राहूनच गेली पिशवी. तर वरुणनी तुझी बाजू घेतली, याचा आनंद भाजीवाल्यांना झालाय. आणि म्हणून फुकटात भाजी देणार आहेत तुला. बाजाराच्या निमित्ताने कुठे निघाली होती सांग. सांग. अद्याप मी बाजारात नव्हते सर. माईचा फोन आला होता. अरे वा, सेलिब्रेशन आहे वाटतं तिच्या घरी. नाही अत्त्या, माईची तब्येत खूप बिघडली आहे आणि तिच्या सोबतीला पण कोणी नाही आहे. हो अत्त्या, मी जाते माईला औषध देते आणि लगेच परत येते. जायचं नाही अत्त्या. मी जर नाही गेले ना तिथे तर माईची तब्येत अजून बिघडेल. तू गेलीस ना तरी ती बिघडणारच आहे. अत्त्या हो, असं का बोलताय तुम्ही? हे मी नाही बोलते, तो जो वरती बसलाय ना तोच बोलतोय. काय ना अंजली, प्रत्येकाच्या पापाचा घडा कधी ना कधीतरी हा भरतोच. इतकी वर्ष तुझ्या माईनी, जादूटोण्यानी, मंत्रतंत्रांनी बऱ्याच लोकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. आता तिचा नंबर आहे इतकंच. नाही अत्त्या हो, खरंच असं काही नाहीये. नाहीये? मग कसं आहे? अत्त्या मी सगळं आल्यावर सांगते. मी आधी माईला भेटून येते. गरज नाही. मुकाट्याने स्वतःच्या खोलीत जा. अत्त्या मी तुमच्या पाया पडते. माझ्या बाईची तब्येत खूप बिघडली आहे अत्त्या. तिच्या सोबतीला पण कोणीच नाहीये. परोपकारी शेजारी आहेत ना, ते येतील तिच्या सोबतीला. उठ आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आज जर का या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस ना तर पुन्हा या घरात पाऊल टाकायचं नाही. चल निघ.